we have seen about the two diseases like hypertension and epilepsy. Hypertension मध्ये आपण म्हटलं की काय होतं तर ब्लड प्रेशर इंक्रीज होण्यामागे रेनिन एंजियोटेन्सिन सिस्टीम इन्वॉल्व आहे. त्याचबरोबर किडनीसुद्धा रिस्पॉन्सिबल आहे. किडनी डॅमेज जर झालेलं असेल पेशंटमध्ये तरीसुद्धा काय होतं सॉल्ट आणि वॉटर रिटेन केलं जातं बॉडीमध्ये, आणि जे इन्क्रीज्ड कॉन्सन्ट्रेशन आहे सोडियमचं इट रिझल्ट्स इन आर्टेरियोलर वॅसो कॉन्स्ट्रिक्शन. आर्टरीज कॉन्स्ट्रिक्ट झाल्या म्हणजे ऑटोमॅटिकली ब्लड फ्लो व्हायला रेझिस्टन्स प्रोव्हाइड केला जातो. त्यानंतर आपण बघितलं एपिलेप्सीबद्दल. ओके, प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन टाईप्स आहेत एपिलेप्सीचे. प्रायमरी किंवा आयडिओपॅथिक एपिलेप्सी म्हणजे जिथे कॉज आपल्याला माहिती नसतं, आयडेंटिफाय झालेलं नसतं. आणि सेकंडरी एपिलेप्सी म्हणजे काय म्हटलं आपण तर कॉज माहिती असते. सेकंडरी किंवा ऑर्गॅनिक एपिलेप्सी म्हटलं जातं त्याला. सो पॅथोफिजिओलॉजी आणि साइन अँड सिम्टम्स आपण बघितले. नाव टू डिसीजेस आर रिमेनिंग फ्रॉम दिस चॅप्टर. ओके, दॅट वी विल कवर टुडे. सो फर्स्ट इज डायबिटीस आणि दुसरं आहे पेप्टिक अल्सर. ओके, सो फर्स्ट वी विल सी अबाउट डायबिटीस. सो लेट अस सी अबाउट द पॅथोफिजिओलॉजी ऑफ डायबिटीस अँड देन वी विल सी साइन अँड सिम्टम्स. सो डायबिटीस मेलिटस इट इज द क्रोनिक डिसीज विच इज कॅरेक्टराइज बाय डिसऑर्डर इन कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. ओके, ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ इन्शुलिन ऑर इट मे बी ड्यू टू हाय अमाउंट ऑफ ग्लुकॅगॉन. सो डायबिटीसमध्ये ब्लड शुगर लेवल जी आहे ती इन्क्रीज होते. सो वॉट इज नॉर्मल ब्लड शुगर लेवल? किती असते नॉर्मल ब्लड शुगर लेवल? रिप्लाय करा. चॅट बॉक्समध्ये नका लिहू, रिप्लाय करा. अनम्यूट करून सांगा. हॅलो, 82 120 युनिट. सो युनिट इज इम्पॉर्टंट. आपण फिजिओलॉजिकल पॅरामीटर्स हे जे चॅप्टर बघतोय त्यामध्ये पण आपण सांगितलं नॉर्मल व्हॅल्यूज आणि सिग्निफिकन्स. सो नॉर्मल व्हॅल्यूज तुम्ही लिहिताना युनिट जर लिहिलं नाही तर त्या आन्सरला काहीच अर्थ राहत नाही. आता आपण हायपरटेन्शनमध्ये पण ह्याच व्हॅल्यूज म्हटल्या, फक्त तिथे युनिट वेगळं होतं. सो ब्लड शुगर लेवल जे आहे नॉर्मल ती किती असते? 80 to 120 मिलीग्राम पर 100 ml. ओके, सो ही ब्लड शुगर लेवल जी आहे ज्यावेळेस इन्क्रीज होते आहे अबाउट 200 mg/100 ml देन दॅट कंडिशन इज नोन ॲज डायबिटीस. ओके, सो लेट अस सी अबाउट द पॅथोफिजिओलॉजी ऑफ डायबिटीस. नाव ग्लुकोज जे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं त्या ग्लुकोजचं कन्व्हर्जन होतं ग्लायकोजनमध्ये इन द प्रेझेन्स ऑफ इन्शुलिन. ओके, ग्लुकोज इज कन्व्हर्टेड इन टू ग्लायकोजन इन प्रेझेन्स ऑफ इन्शुलिन. आणि ग्लायकोजन जे आहे त्या ग्लायकोजनचं कन्व्हर्जन होऊ शकतं ग्लुकोजमध्ये इन प्रेझेन्स ऑफ ग्लुकॅगॉन. ओके, ग्लुकॅगॉन हे जे हार्मोन आहे त्याच्यामध्ये काय होतं तर ग्लायकोजनचं कन्व्हर्जन होतं आहे ग्लुकोजमध्ये. ओके, सो इन्शुलिन जे आहे ते इन्शुलिन इम्पॉर्टंट आहे फॉर द कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज टू ग्लायकोजन. सो लोअर लेवल ऑफ इन्शुलिन रिझल्ट इन ओव्हर प्रोडक्शन ऑफ हिपॅटिक ग्लुकोज अँड इट्स अंडर युटिलायझेशन.
आता आपण बघितलं की ग्लुकोजचं कन्वर्जन ग्लायकोजनमध्ये होतं इन प्रेझेन्स ऑफ इन्शुलिन, आणि ग्लायकोजनचं कन्वर्जन होतं ग्लुकोजमध्ये इन प्रेझेन्स ऑफ ग्लुकॅगॉन. ओके, त्याला म्हटलं जातं ग्लायकोजिनोलायसिस. या प्रोसेसला ग्लायकोजनचं कन्वर्जन ग्लुकोजमध्ये ज्यावेळेस होते. सो इन्शुलिनची जर लेवल लो असेल बॉडीमध्ये तर त्यावेळेस काय होतं, देर इज ओव्हर प्रोडक्शन ऑफ हिपॅटिक ग्लुकोज, म्हणजे ग्लायकोजन ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट होतं मोठ्या प्रमाणात, पण त्याचं युटिलायझेशन जे आहे ते कमी होतं बॉडीकडनं. इट लीड्स टू हायपरग्लायसेमिया. बरोबर, यामुळे काय होतं तर हायपरग्लायसेमिया प्रोड्यूस होतो, कारण ग्लुकोज यूज होत नाही आहे. अंडर युटिलायझेशन म्हणजे त्याचा यूज जो आहे पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही. इट लीड्स टू हायपर ग्लायसेमिया. मग इन्शुलिन नसल्यामुळे किंवा इन्शुलिनची लेवल लो झाल्यामुळे हे होतं असं आपण म्हणतो. सो व्हॉट इज द रोल ऑफ इन्शुलिन, दॅट वी विल सी इन दिस पॅथोफिजिओलॉजी. इन प्रेझेन्स ऑफ इन्शुलिन ग्लुकोज एंटर्स इन टू द सेल्स ऑफ ॲडिपोज टिश्यू अँड मसल्स अँड इट इज यूज्ड. ओके, ग्लुकोज जे आहे ते सेल्समध्ये किंवा ॲडिपोज टिश्यूजमध्ये मसल्समध्ये एंटर करतं इन प्रेझेन्स ऑफ इन्शुलिन. बरोबर, म्हणजे इन्शुलिन जे आहे ते इन्शुलिन ॲज अ की म्हणून वर्क करतं. इफ इन्शुलिन इज नॉट प्रेझेंट देन दे कॅनॉट ओपन द लॉक ऑफ द सेल ऑर ॲडिपोज टिश्यू. बरोबर, आपलं घर आपण लॉक करून गेलेलो आहे, आपल्याला परत जर घरात एंट्री करायची असेल तर काय नेसेसरी आहे त्याच्यासाठी, की नेसेसरी आहे ते लॉक ओपन करण्यासाठी. तर तशी की म्हणून हे इन्शुलिन वर्क करतं. ओके, इन्शुलिन ॲक्ट ॲज अ की विच ओपन्स द लॉक ऑफ द सेल कॉजिंग एंट्री ऑफ ग्लुकोज इन टू सेल. ओके, इन्शुलिन ॲज अ की म्हणून वर्क करतं, ते लॉक ओपन करतं सेलचं आणि ज्यामुळे ग्लुकोजची एंट्री होती आहे सेलमध्ये, आणि मग सेल युटिलाइज करते ह्या ग्लुकोजला फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. हे तुम्ही मागच्या वर्षी शिकलाच आहात. बरोबर, मेटाबॉलिझम या चॅप्टरमध्ये बघितलं तुम्ही ग्लायकोलायसिस सायकल जे आहे, ग्लुकोजचं मेटाबॉलिझम होतं आणि त्याच्यापासून काय तयार होतात तर ATPs तयार होतात. ओके, मग इथे इन्शुलिन जर लो असेल लेवल आपल्या बॉडीमध्ये तर काय होईल, पाहिजे तेवढी अमाऊंट इन्शुलिनची नसल्यामुळे हे लॉक जे आहे सेलचं ते ओपन होणार नाही, ग्लुकोज विल नॉट एंटर इन टू द सेल आणि त्याची ब्लडमधली जी लेवल आहे ती इन्क्रीज होत जाईल. ओके, विच रिझल्ट्स इन हायपरग्लायसेमिया फर्स्ट अँड देन मे कॉज द डायबिटीस. ओके, मग आता ॲडिपोज टिश्यूजमध्ये किंवा सेल्समध्ये ग्लुकोजचं एंट्री झाली नाही, त्यामुळे काय होईल, ड्यू टू लॅक ऑफ ग्लुकोज दे कॅरी आउट ग्लायकोजिनोलायसिस ऑर ग्लुकोनियोजेनेसिस. ओके, ॲडिपोज टिश्यूजला ग्लुकोज न मिळाल्यामुळे ते काय करतं तर दुसऱ्या सोर्सेसपासनं ग्लुकोज तयार करण्याचा प्रयत्न करतं, किंवा ग्लुकोजच्या ऐवजी दुसरे जे सोर्सेस आहेत त्याकडनं एनर्जी प्रोडक्शनचं काम करतो. ओके, सो ग्लायकोजिनोलायसिस म्हणजे जिथे ग्लायकोजनचं कन्व्हर्जन केलं जातं आहे ग्लुकोजमध्ये, ती प्रोसेस कॅरी आउट केली जाते ॲडिपोज टिश्यूजमध्ये. ओके, किंवा फॅटी ॲसिड्स जे आहेत ते फॅटी ॲसिड्स यूज केले जातात फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. सो वेन फॅटी ॲसिड्स आर मेटाबोलाइज्ड इट कॉजेस प्रोडक्शन ऑफ कीटोन बॉडीज. ओके, फॅटी ॲसिड्स जे आहेत ट्रायग्लिसराइड्सपासनं फॅटी ॲसिड्स रिलीज केले जातात, फ्री फॅटी ॲसिड्स, आणि हे फ्री फॅटी ॲसिड्स जे आहेत ते मेटाबोलाइज केले जातात इन द लिव्हर टू फॉर्म कीटोन. बट कीटोन सप्लाय लिमिटेड एनर्जी टू द मसल्स. ओके, आणि मग हे कीटोन बॉडीज ज्या आहेत त्या युरिनमधनं पण एक्सक्रीट केल्या जातात, विच मे कॉज कीटो ॲसिडॉसिस. ओके, सो दिस इज द पॅथोफिजिओलॉजी ऑफ डायबिटीस. ओके, कळली आहे डायबिटीसची पॅथोफिजिओलॉजी.
सो पॅथोफिजियोलॉजी आपण बघितली, डायबिटीसची आता बघूया सायलेंट सिमटम्स. सो सायलेंट सिमटम्स ऑफ डायबिटीस इन्क्लूड मेनली थ्री पॉलीज अँड दे आर नोन ॲज पॉली युरिया, पॉलीफॅजिया अँड पॉली डिप्सिया. दीज आर द थ्री मेन सिमटम्स ऑफ डायबिटिक पेशंट. ओके, थ्री पॉलीज म्हटलं जातं याला. काय काय आहेत तर पॉली युरिया, पॉलीफॅजिया आणि पॉली डिप्सिया. पॉलीयुरिया मीन्स इन्क्रीज्ड इन युरिनेशन. पॉलीफॅजिया मीन्स एक्सेसिव, वी कॅन से ईटिंग. अँड पॉलीडिप्सिया मीन्स एक्सेसिव थर्स्ट. ओके, त्या माणसाला भूक खूप लागते, तहान खूप लागते आणि त्याचबरोबर युरिनेशन पण खूप जास्त होतं. देन सेकंड सिम्पटम इज विकनेस, वेट लॉस, देन डिक्रीज्ड मसल स्ट्रेंथ अँड इरिटॅबिलिटी. ओके, विकनेस, देन वेट लॉस अँड डिक्रीज्ड मसल स्ट्रेंथ. मसल स्ट्रेंथ जी आहे ती कमी होते त्या पर्सन्समध्ये आणि इरिटॅबिलिटी प्रोड्यूस होते. त्याचबरोबर नॉक्चुरिया मीन्स युरिनेशन ॲट नाईट, देन ब्लर्ड व्हिजन. ओके, ॲनेमिया, न्यूरोपॅथी, वॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स आर क्रिएटेड. ओके, जसं आपण म्हटलं हायपर टेन्शनमध्ये आईज अफेक्ट होतात किंवा ब्रेन पण अफेक्ट होतो, तसंच डायबिटिक पेशंटमध्ये सुद्धा किडनी अफेक्ट होते, त्याचबरोबर आईज पण अफेक्ट होतात. ओके, जसं हायपर टेन्शनमध्ये आपण सांगितलं रेटिनोपॅथी होते, तसंच कॉम्प्लिकेशन्स जे आहेत डायबिटीसचे इट इन्क्ल्यूड रेटिनोपॅथी, जे 15 ते 20 वर्ष ज्यावेळेस एखाद्या पेशंटला डायबिटीस असतो अशा पेशंट्समध्ये ऑब्झर्व केली जाते, विच लीड्स टू हिमोरेज इन द आईज कॉजिंग ब्लाइंडनेस ऑर स्कार फॉर्मेशन. ओके, ज्या पेशंट्सला 15 ते 20 वर्षापासून डायबिटीस आहे अशा पेशंट्समध्ये हे रेटिनोपॅथी ऑब्झर्व केली जाते. त्यानंतर नेक्स्ट सिम्पटम आहे ते म्हणजे कीटो ॲसिडॉसिस, जे आपण म्हटलं फॅटी ॲसिड्स मेटाबोलाइज होतात आणि त्यांच्यापासून कीटोन बॉडीज तयार होतात. समटाइम्स दिस कीटोन बॉडीज एक्सक्रिटेड इन द युरिन कॉजिंग कीटो ॲसिडॉसिस. ओके, त्यानंतर टिंगलिंग अँड नमनेस इन द फीट, स्लो हिलिंग ऑफ स्किन इन्फेक्शन, इचिंग अँड ड्राउझिनेस, दीज आर अनदर सिम्पटम्स. टिंगलिंग अँड नमनेस इन द फीट म्हणजे मुंग्या येतात पायाला आणि सेन्सेशन जे आहे ते रिड्यूस होतं, म्हणजे तुम्ही काही टोचलं तरीसुद्धा ते सेन्सेशन जे आहे ते त्या पर्सनला जाणवत नाही. स्लो हिलिंग ऑफ स्किन इन्फेक्शन, वुंड्स जे आहेत त्यांचं हिलिंग स्लो होतं आहे. देन इचिंग अँड ड्राउझिनेस, दीज आर द अनदर सिम्पटम्स. इन क्रॉनिक केसेस द किडनी फेल्युअर, लिजन्स ऑफ आईज, देन नेफ्रोपॅथी, न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी मे बी डेव्हलप. ओके, नेफ्रोपॅथीमध्ये काय होतं तर ग्लोमेरुलोस्क्लेरोसिस होतं, ज्यामुळे किडनी जी आहे ती अफेक्ट होते. त्यानंतर रेटिनोपॅथी मी तुम्हाला सांगितलंच की 15 ते 20 वर्ष जर डायबिटीस असेल एखाद्या पर्सनला तर त्याच्यामध्ये काय होतं, हिमोरेज प्रोड्यूस होतं आईजमध्ये कॉजिंग ब्लाइंडनेस अँड स्कार फॉर्मेशन. ओके, सो दीज आर सम कॉम्प्लिकेशन्स विच मे अराइज ड्यू टू क्रोनिक डायबिटीस. सो हे आपण बघितलं डायबिटीसबद्दल पॅथोफिजियोलॉजी अँड साइन अँड सिम्पटम्स. ओके, सो आता एक डिसीज आपला राहिला आहे या चॅप्टरमधला, तो म्हणजे पेप्टिक अल्सर. सो पेप्टिक अल्सर त्याची पण आपल्याला पॅथोफिजियोलॉजी आणि साइन अँड सिम्पटम्स जे आहेत ते बघायचे. ओके ओके, सो पेप्टिक अल्सरची पॅथोफिजियोलॉजी आणि साइन अँड सिम्पटम्स आपण बघूया. डायबिटीसचं आत्ता आपण बघितलं, डायबिटीसची पॅथोफिजियोलॉजीमध्ये इन्शुलिन जे आहे तर इन्शुलिनचा मेन रोल आहे. ओके, इन्शुलिन कमी लेवल असली बॉडीमध्ये सिक्रिशन कमी झालं पॅनक्रिएटिक सेल्सकडनं की काय होतं आहे, ग्लुकोज जे आहेत ते प्रॉपरली युटिलाइज होत नाही बॉडीमध्ये अँड इट रिझल्ट्स इन इन्क्रीज इन ब्लड शुगर
11. Okay, so let us see about peptic ulcer. Peptic ulcer, this disease includes ulceration anywhere in the gastrointestinal tract where the parietal cells secrete hydrochloric acid. ओके, पेप्टिक अल्सर म्हणजे काय आहे? तर अल्सरेशन एनी वेअर, म्हणजे कुठल्याही एरियात जी आय टीच्या अल्सरेशन झालं, जिथे पराइटल सेल्स ज्या आहेत त्या हायड्रोक्लोरिक ॲसिड सिक्रीट करतात, त्याला म्हटलं जातं पेप्टिक अल्सर. पेप्टिक अल्सरचे मेनली दोन टाईप्स आहेत, डिओडेनल अल्सर अँड गॅस्ट्रिक अल्सर. ओके, डिओडेनल अल्सर विच अफेक्ट्स द डिओडेनम and gastric ulcer which affects the stomach mainly. So we have to see the pathophysiology and signs symptoms of both these ulcers. खूप फरक नाही आहे signs symptoms मध्ये. ओके, थोडासा स्लाइट डिफरेंस आहे. सो लेट अस सी अबाउट द टाइप्स ऑफ अल्सर्स विथ देअर पॅथोफिजिओलॉजी अँड साइन अँड सिम्टम्स. फर्स्ट वी विल सी अबाउट डिओडेनल अल्सर. ओके, so this duodenal ulcer, it is the peptic ulcer in the wall of the duodenum which extend into the muscularis mucosa. duodenal ulcer madhe je duodenum ji wall ahe tithe ulceration produce hoto. okay, so what is the pathophysiology, we will see. so in duodenal ulcer the true cause is unknown. खरं जे रिझन आहे, फॅक्टर आहे डिओडेनल अल्सरसाठी रिस्पॉन्सिबल, तो अननोन आहे. सो इट कॅन नेव्हर ऑकर इन ॲबसेन्स ऑफ गॅस्ट्रिक ॲसिड. ओके, गॅस्ट्रिक ॲसिडच्या ॲबसेन्समध्ये हा अल्सर प्रोड्यूस होऊ शकत नाही, हे तर आपण डेफिनेटली सांगू शकतो. सो patients which have higher acid secretion than normal person, in that duodenal ulcer is produced. okay, मग हे higher acid secretion जे आहे ते कशामुळे होतं? The increase in secretion of hydrochloric acid is due to increase in parietal cell mass and excessive gastrin release. okay, गॅस्ट्रिन रिलीज ज्या वेळेस एक्सेसिव्ह असेल किंवा पराइटल सेल्स ज्या हायड्रोक्लोरिक ॲसिड सिक्रीट करतात त्यांचे क्वांटिटी वाढली, त्यांचं मास इन्क्रीज झालं की तरीसुद्धा काय होणार आहे? हायड्रोक्लोरिक ॲसिड एक्सेसिव सिक्रीट होणार आहे विच विल प्रोड्यूस अल्सरेशन. ओके, सो इट ऑकर्स मोर फ्रिक्वेंटली इन द पेशंट्स विथ हायपर पॅराथायरॉइडिझम, then alcoholic cirrhosis and rheumatoid arthritis. okay, duodenal ulcer कोणत्या प्रकारच्या पेशंट्समध्ये ऑब्झर्व केला जाऊ शकतो जास्त प्रमाणात? तर ज्या पेशंट्सला हायपरथायरॉइडिझम झालेला आहे किंवा अल्कोहोलिक सिरॉसिसपासून ते सफर होत असतील आणि रुमॅटाईड आर्थ्रिटीस झालेला असेल, अशा पेशंट्समध्ये डिओडेनल अल्सरचं प्रमाण हे जास्त असतं. ओके, तर ही झाली पॅथोफिजिओलॉजी डिओडेनल अल्सरची. काय म्हटलं आपण? तर हायड्रोक्लोरिक ॲसिड सिक्रीशन इन्क्रीज होतो आहे केव्हा? तर पराइटल सेल मास इन्क्रीज झाल्यामुळे किंवा गॅस्ट्रिन रिलीज जे आहे ते वाढल्यामुळे. आणि हे वाढलेलं जे हायड्रोक्लोरिक ॲसिड सिक्रीशन आहे, इट रिझल्ट्स इन द अल्सरेशन टू डिओडेनल म्युकोसा. ओके, त्याचबरोबर आपण म्हटलं की हे कोणत्या पेशंट्समध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं? तर हायपरथायरॉइडिझम, हायपर पॅराथायरॉइडिझम झालेल्या पेशंट्समध्ये, अल्कोहोलिक सिरॉसिस झालेल्या पेशंट्सला आणि रुमाटॉइड आर्थ्रिटिस असलेल्या पेशंट्समध्ये डिओडेनल अल्सर मोठ्या प्रमाणात ऑब्झर्व केलं जातं. सो दॅट इज द पॅथोफिजिओलॉजी ऑफ डिओडेनल अल्सर. गॅस्ट्रिक अल्सर जे आहे त्याची पॅथोफिजिओलॉजी आपण बघू आणि नंतर मग दोघांचे साइन सिम्टम्स जे आहेत ते कंपॅरिझनने बघू. ओके, सो गॅस्ट्रिक अल्सर जे आहे त्याची पॅथोफिजिओलॉजी काय आहे? तर गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रीशन इज लेस दॅन डिओडेनल अल्सर. म्हणजे गॅस्ट्रिक अल्सरमध्ये डिओडेनल अल्सरपेक्षा ॲसिड सिक्रीशन हे थोडं कमी असतं.
but it commonly occurs where two different type of epithelia join. गॅस्ट्रिक अल्सरेशन जे आहे ते कुठे होतं, जिथे दोन इपिथेलियल मेम्ब्रेन जॉईंट होत आहे, दोन वेगवेगळे इपिथेलिया जॉईंट होतात त्या पोर्शनमध्ये अल्सरेशन प्रोड्यूस होतं. सो इट इज ड्यू टू ब्रेकडाऊन ऑफ म्युकोझल बॅरियर टू बॅक डिफ्युजन ऑफ ॲसिड सिक्रिटेड बाय द पराइटल सेल्स. ओके, अल्सरेशन, गॅस्ट्रिक अल्सरेशन का प्रोड्यूस होतं, स्टमकले अल्सरेशन का प्रोड्यूस होतं, तर जे म्युकोसल बॅरियर आहे ज्याच्याने बॅक डिफ्युजन जे आहे ॲसिडचं, पराइटल सेल्सकडनं सिक्रीट होणारं जे ॲसिड आहे ते बॅक डिफ्यूज होतं, म्हणजे बाहेर जाण्याच्याऐवजी ते परत आतमध्ये येतं, कारण हा जो म्युकोसल लेअर आहे किंवा म्युकोसल बॅरियर आहे ते ब्रेक झालेलं आहे. ओके, अँड सो गॅस्ट्रिक अल्सरेशन ऑकर्स, ॲज वेल ॲज गॅस्ट्रिक अल्सरेशन इज प्रोड्यूस्ड इन द पेशंट्स हू हॅव सिगारेट स्मोकिंग हॅबिट. देन सॅलिसिलेट्स ड्रग मे ऑल्सो डेव्हलप द गॅस्ट्रिक अल्सर. ओके, जास्त प्रमाणात ज्यावेळेस सॅलिसिलेट इंजेस्ट केले जात आहे एखाद्या पेशंटकडनं, दे ऑल्सो हॅव द रिस्क ऑफ इन्क्रीजिंग ऑर डेव्हलपिंग द गॅस्ट्रिक अल्सर डिसीज. ओके, तर ही झाली पॅथोफिजिओलॉजी गॅस्ट्रिक अल्सरची. गॅस्ट्रिक अल्सरमध्ये आपण काय म्हटलं, तर डिओडेनल अल्सरपेक्षा थोडं कमी ॲसिड इथं सिक्रीट होते, पण हे ॲसिड काय करतं, तर जिथे दोन इपिथेलिया जॉईन होत आहे त्यालाच ब्रेक करतो. ओके, त्यामुळे जे ॲसिड बाहेर जातं आहे ते परत बॅक डिफ्यूज होतं स्टमकमध्ये, आणि त्यामुळे अल्सरेशन प्रोड्यूस होतं. ओके, किंवा सिगारेट स्मोकिंग ज्या पेशंट्सला हॅबिट आहे, किंवा जे पेशंट्स खूप जास्त प्रमाणात सॅलिसिलेट घेतात त्यांच्यामध्ये सुद्धा गॅस्ट्रिक अल्सर डेव्हलप होण्याची रिस्क असते. ओके, सो येतं गॅस्ट्रिक अल्सरची पॅथोफिजिओलॉजी. मग आता आपण साइन अँड सिम्पटम्स बघूया डिओडेनल अल्सरचे. डिओडेनल अल्सरमध्ये काय होतं, तर ॲक्यूट इन्फ्लमेशन ऑफ डिओडेनल म्युकोसा विच लीड्स टू डिओडेनिटिस. डिओडेनिटिस मीन्स इन्फ्लमेशन ऑफ द डिओडेनम. सो ॲक्यूट इन्फ्लमेशन होतं आहे म्युकोसाचं, डिओडेनल म्युकोसाचं. देन बर्निंग पेन इन मिड इपिगॅस्ट्रियम. ओके, बर्निंग पेन इन द मिड इपिगॅस्ट्रियम विच इज रिलीव्ड बाय इंजेशन ऑफ फूड ऑर अँटॅसिड. इपिगॅस्ट्रियममध्ये पेन, बर्निंग पेन ओरिजिनेट होतो, ॲसिडिटी झाली की बघा बर्निंग पेन आपल्याला जाणवतो. सो इट इज रिलीव्ड बाय फूड ऑर अँटॅसिड. दिस पेन बिगिन्स अराउंड 2 आवर्स आफ्टर अ मील. हा जो पेन ओरिजिनेट होतो हा केव्हा ऑब्झर्व केला जातो, मोस्टली तो जेवण झाल्यानंतर 2 तासांनी. देन दिस पेन मे अवेक द पेशंट अराउंड मिडनाईट, बट द पेन इज ॲबसेंट बिफोर ब्रेकफास्ट. ओके, ब्रेकफास्टपूर्वी हा पेन पेशंटमध्ये दिसून येत नाही, हा पेन पेशंटला रात्रीसुद्धा जागा करतो. देन आपण म्हटलं पेन रिड्यूस करण्यासाठी पेशंट काय करतो आहे, तर फूड किंवा अँटॅसिड इंजेस्ट करतो. सो ड्यू टू इंजेशन ऑफ फूड द पेशंट गेन्स वेट. ओके, पेशंट गेन वेट्स ड्यू टू ईटिंग टू रिड्यूस द पेन. देन देर इज माइल्ड टेंडरनेस इन द मिड इपिगॅस्ट्रियम. देन पेशंट मे शो आयर्न डिफिशियन्सी अनेमिया, अँड इफ द अल्सर परसिस्ट फॉर 4 to 6 weeks देन कॉम्प्लिकेशन्स लाईक पेरिटोनिटिस, देन सेप्सिस अँड पॅनक्रियाटिटिस मे बी डेव्हलप. ओके, पेशंट्समध्ये जर 4 ते 6 वीकपर्यंत अल्सर परसिस्टंटली राहिला तर त्या पेशंट्समध्ये कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतात लाईक पेरिटोनिटिस मीन्स इन्फ्लमेशन ऑफ पेरिटोनियम, देन सेप्सिस प्रोड्यूस होतं, आणि पॅनक्रियाटिटिस मीन्स इन्फ्लमेशन ऑफ पॅनक्रियाज ऑल्सो
develop. So here are signs symptoms of duodenal ulcer. मग गॅस्ट्रिक अल्सर जे आहे त्याचे साईन अँड सिम्टम्स काय आहेत ते आपण बघूया. साईन अँड सिम्टम्स ऑफ गॅस्ट्रिक अल्सर इन्क्लूड गॅस्ट्रिक पेन विच इज रिड्यूस्ड बाय फूड, देन द पेन इज बर्निंग बट लेस लोकलाइज. ओके, गॅस्ट्रिक अल्सरमध्ये पेन जो आहे तो लेस लोकलाइज असतो, बर्निंग पेन असतो पण तो लेस लोकलाइज आहे than duodenal ulcer. Then gastric ulcer pain generally do not occur at night. Gastric ulcer मध्ये जो pain originate होतो तो generally रात्री observe केला जात नाही. आपण duodenal ulcer मध्ये म्हटलं की हा pain जो आहे तो पेशंटला जागा करतोय रात्रीसुद्धा pain होतो पेशंटमध्ये. gastric ulcer मध्ये हा pain रात्री दिसून येत नाही. And the complications of gastric ulcer also include peritonitis, sepsis and pancreatitis. Okay? म्हणजे कॉम्प्लिकेशन दोन्ही ठिकाणी सेम आहेत, काही सिम्टम्स पण सेम आहेत डिओडेनल आणि गॅस्ट्रिक अल्सरमध्ये. पेन पेन जो आहे तो दोन्ही प्रकारच्या अल्सर्समध्ये दिसून येतो, डिओडेनल अल्सरमध्ये पण आणि गॅस्ट्रिक अल्सरमध्ये पण. ओके, आणि दोन्ही ठिकाणी फूड इंजेस्ट केलं जातं आहे टू रिड्यूस द पेन. फक्त गॅस्ट्रिक अल्सरमध्ये हा पेन लेस लोकलाइज्ड असतो आणि रात्री दिसून येत नाही, डिओडेनल अल्सरमध्ये तो रात्री पण ऑब्झर्व केला जातो. आणि दोन्ही ठिकाणी कॉम्प्लिकेशन्स सेम आहेत. ओके, दॅट इज पेरिटोनिटिस, sepsis and pancreatitis. Okay, so in this way, whenever the question is asked on the peptic ulcer pathophysiology, त्यावेळेस तुम्हाला हे दोन्ही टाईप्स जे आहेत त्यांची पॅथोफिजिओलॉजी आणि साईन अँड सिम्टम्स जे आहेत ते डिस्क्राईब करायचे, डिओडेनल अल्सर ॲज वेल ॲज गॅस्ट्रिक अल्सर. ओके, सो हियर वी हॅव फिनिश्ड दिस चॅप्टर नोन ॲज पॅथोफिजिओलॉजी अँड साईन अँड सिम्टम्स ऑफ डिसिजेस. ओके, या चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीला ट्युबरक्युलोसिस हा डिसीज बघितला, त्याची पॅथोफिजिओलॉजी साईन अँड सिम्टम्स स्टडी केले, त्यानंतर हिपॅटायटिसबद्दल आपण बघितलं विच इज इन्फ्लमेशन ऑफ लिव्हर, देन वी हॅव सीन द रूमाटॉइड आर्थरायटिस डिसीज विच इज अ ऑटो इम्युन डिसीज, देन वी हॅव स्टार्टेड विथ कार्डिओवॅस्क्युलर डिसिजेस. ओके, कार्डिओवॅस्क्युलर डिसिजेसमध्ये आपण पहिलं बघितलं ॲथरोस्क्लेरोसिस ज्यामध्ये लिपिड किंवा कोलेस्ट्रॉल ॲक्युमुलेशन होतं, त्यामुळे हार्ट आर्टरीज ज्या आहेत त्या हार्ड थिक बनतात. ओके, त्यानंतर दुसरा डिसीज आपण बघितला तो म्हणजे अंजायना पेक्टोरिस. ओके, वेअर देर इज अ टेम्पररी इम्बॅलन्स इन द ऑक्सिजन सप्लाय अँड डिमांड. ओके, त्यानंतर नेक्स्ट डिसीज आपण बघितला तो म्हणजे कंजेस्टिव हार्ट फेल्युअर. ओके, दिस कंजेशन मे बी ड्यू टू द इन्क्रीज इन एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड अँड प्लाझ्मा व्हॉल्यूम. त्यानंतर नेक्स्ट डिसीज आपण बघितला तो म्हणजे अरेदमिया विच इज इरेग्युलॅरिटी इन द हार्ट रेट. त्यानंतर मायोकार्डियन इन्फ्रॅक्शन हा डिसीज आपण बघितला सीव्हीएसशी रिलेटेड, दॅट इज मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. इन्फ्रॅक्टेड मायोकार्डियम मीन्स द डेड मसल. ओके, मायोकार्डियल मसल्स ज्या आहेत त्या डेड बनतात. त्यानंतर नेक्स्ट डिसीज आपण बघितला तो होता हायपरटेन्शन, दॅन इपिलेप्सी, त्यानंतर आत्ता आपण बघितलं डायबिटीस आणि पेप्टिक अल्सर. ओके, सो दिस इज द इम्पॉर्टंट चॅप्टर, याच्यावर क्वेश्चन कंपल्सरी विचारला जातो आणि मोस्टली विचारलेले डिसीज म्हणजे तुमचं ट्युबरक्युलोसिस आहे, त्यानंतर डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, पेप्टिक अल्सर आहे, इपिलेप्सीवर विचारले गेलेले आहे, त्याचबरोबर रुमॅटॉइड आर्थरायटिस जे आहे त्याचं पण विचारलं गेलेलं आहे. सो ह्या रिपीटेडली विचारले गेलेले जे डिसीजेस आहेत त्यांचं तुम्ही पॅथोफिजिओलॉजी आणि साईन अँड सिम्टम्स जे आहेत ते प्रॉपरली केले तर तुम्हाला आन्सर्स वे लिहिता येतील. ओके,
So here we have finished this chapter.